दक्षिण अमेरिकेमधल्या चिलीमधल्या एरिकामध्ये 2 दिवसांपूर्वी मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये एक भला मोठा मासा सापडला. ओअर फिश नावाचा हा मासा जवळपास 16 फूट लांबीचा होता. पण हा मासा जाळ्यामध्ये सापडणं हे एक अशुभ संकेत मानलं जातं, कारण ओअर फिश सामान्यत खोल समुद्रामध्ये आढळणारा मासा आहे. भूगर्भामधल्या हालचालींमुळे हा मासा भूपृष्ठालगत आला असावा आणि त्यामुळेच ही धोक्याची घंटा असल्याचं मानलं जात आहे. जपानच्या समुद्रामध्ये 2011 साली आलेल्या भूकंपाआधी अशाच प्रकारे खोल समुद्रातले मासे मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये आढळले होते. म्हणूनच ओअर फिशच्या या व्हिडिओवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.